अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, मी आज तुम्हाला आहे ना आमच्या खेड्याकडच्या नगर भागाच्या करंजा बनवून दाखवणार आहे. आणि हे करंजा आहेत ना बनवायला खूप सोपे आहेत. आम्हाला पण लई करंजा आवडत्यात, खुसखुस बनत्यात. चला आता आपण करंजाचा भाकर बनवू. भाकर बनवायला मी ह्या वाटीने 1.5 वाटी रवा घेतलाय. आणि शक्यतो आहे ना बारीकच रवा घ्यायचा भाकरला, मग भाकर आहे ना छान बनतो. आणि आम्ही आहे ना भाकर मध्ये रवा जरा ज्यादा घालतो, मग करंजा भारी लागतात खायला. 1.5 वाटी रव्याला मी 1 वाटी सुक्क खोबरं किसून घेतलंय आणि गच्च भरून घेतली. आणि तुम्हाला जर वाटलं ना रवा आणि खोबरं सारखं घातलं ना तरी चालन. आणि मी 1.5 वाटी रवा आणि 1 वाटी खोबरं घेतलंय. आणि काही येत ना मनुके घेतलेत भाकर मध्ये घालायला. आणि काही जण आहेत ना असं सुक्का मेवा सुद्धा करंजात घालीत, पण आम्ही नाही घालीत करंजामध्ये सुक्का मेवा. 1 मोठा चमचा खसखस घेतली आणि 1 छोटा चमचा विलायची पावडर घेतली. विलायची ना थोडी साखर घालून मिक्सरला बारीक केली, त्यामुळे ही पांढरी दिसते. आता ह्या किटलीमध्ये गावरण तूप आहे, आपल्याला लागण ना तसं घेणार आहे याच्यातून. आणि गावरण तूप कसं बनवायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही ना नक्की पहा. मी 1/2 वाटी पिठी साखर घेतली आणि ती ना मिक्सरला बारीक करून घेतली. आणि साखर घेऊन मी मिक्सरला बारीक करून घेतली. तुम्हाला ज्यादा गोड करंजा आवडत असलं ना तर ज्यादा जर घेतली साखर तरी चालेल. कढई गरम आहे, आपण ही खसखस कढईमध्ये आंबळ ओंबळ भाजून घेऊ. आता हिला काय लय वेळ लागत नाही भाजायला, लगेच भाजती. आणि अशी खसखस भाजली ना मग भाकर चांगला बनतो. आता खसखस भाजली, हिला काढून घेऊ. रवा भाजायला 1 चमचा तूप टाकू, गावरण तूप आहे. आता हे रवा सगळा होतो याच्यात, हलून घेऊ याला. आता रवा आहे ना बारीक गॅसवर 7-8 मिनिट चांगला भाजून घ्यायचा. आणि रवा भाजतानी ना याला सारखा हलवायचा असं, मग चांगला खरपूस भाजतो. तुम्ही असा हलवतानी थांबले ना मग ते रवा सगळा करपून जाईल. आता आपला रव्याचा छान सुगंध येऊन राहिलाय. आता आपण समजायचं का आता रवा भाजला येऊ आपला. आता येऊ रवा बी आपण परातीमध्ये काढून घेऊ. आता आपण ही खोबरं पण 1-2 मिनिट भाजून घेऊ. आता ही खोबरं का भाजायचं, आपला भाकर 7-8 दिवस राहिला ना तर खराब होत नाही म्हणून भाजायचं खोबरं. कधी कधी काय होत मग असा खऊट वास येतो खोबऱ्याचा. आता आपलं खोबरं भाजून झालंय, याला बी काढून घेऊ. आता खोबरं बी रवा काढलाय ना या परातीतच काढून घेते. आता आपला रवा आणि खोबरं गरम आहे ना, मग थोडं आपण त्याला थंड करून घेऊ. आता याला सगळं मिक्स करून घेऊ. आता हे गार झालं ना मग पिठी साखर कालवायची याच्यात, नाही तर मग गरम मध्ये टाकलं का वल्ल वल्ल होईल. आता हे मग गार झाले. आता याच्यामध्ये ना मनुके टाकू. आता ही इलायची पावडर घालू याच्यात. आता याला मिक्स करून घेऊ. आणि इलायची पावडर मुळे ना करंजा खूप चवदार लागतात खायला. आता याच्यात आहे ना पिठी साखर घालू. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. आणि याचा आहे ना असा एक जीव करून घ्यायचा. पहा आपला आता करंजाचा भाकर आहे ना तयार झाला. आता ह्यो भाकर आहे ना थंड झाला ना तुम्ही स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायचा, मग ह्यो 8 दिवस राहतो. आणि तुम्हाला जसा वेळ भेटल ना तसं पटकन थोडं पीठ मळायचं, गरम गरम करंजा बनवायच्या खायला.
मी भी दिवाळीत काय करते असा भाकर बराच बनवून ठेवते डब्यात स्वच्छ डब्यात आणि मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एक सूप करंज्याचं करायचं गरम गरम करंज्या केल्या ना मग तळायच्या आणि लगेच खायच्या तुम्ही आहे ना खाऊन बघा लय भारी लागायच्या खायला आता ही भाकर आहे ना ह्या भांड्यात काढते मी आणि परत मुकळी करते पीठ मळायला दोन चमचे तूप गॅसवर गरम करायला ठेवलंय करंज्याचं पीठ मळायला छोटे पातेलं मी भरून पाण्याचं ठेवलंय आता हे पाणी ना कोमट गरम झालंय आता गॅस बंद करू आपण याच्यामध्ये परातीत दोन चिमूट मीठ घेतलंय आपलं गोड आहे ना गोडाचा पदार्थ म्हणून नकळीत घालायचं आता हे एक फुलपात्र मैदा घेतलाय हे परातीत होतो आता या मैद्यामध्ये या गरम तुपाचं मोहन घालू आता याला सगळं असं मिक्स करून घेऊ आणि तूप आहे ना सगळं मैद्याला असं चोळलं गेलं पाहिजे आणि असं तुपाचं मोहन घालून पीठ मळलं ना मग आपल्या करंज्यात ना खुसखुशीत बनवतात अशा कडक होत नाही तर ह्या काय याचा कसा मुटका बनतोय मग आपलं तुपाचं मोहन आहे ना बरोबर पाडलेलं आहे याच्यात आता थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आता थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट मळायचं आपल्याला आहे ना करंज्या करायच्या आधी काय करायचं एक दोन तास पीठ असं चांगलं मळून डब्यात भरून ठेवायचं मग पीठ आहे ना भिजलं ना मग चांगल्या करंज्या आहेत त्यात आता या पिठाचा मी मऊसूत गोळा बनवून घेतलाय आता मी डबा घेतलाय हे पिठाचा गोळा ह्या डब्यात ठेवू आणि याला झाकण लावू झाकण लावलं ना आपलं पीठ कडक होत नाही असं नरम राहत आता हे पीठ आहे ना दोन तास असंच भिजून देऊ आणि मग तिथून पुढं करंज्या बनवू आपण याच्या आता दोन तासानंतर आपण करंज्या बनवायला सुरुवात करू दोन तास झालेत आता जेवढा करंज्याला भाकर बनवला होता ना तर थोडा करंज्याला घातलाय थोडा डब्यात भरून ठेवलाय आता या फुलपात्रात थोडस दूध घेतलंय याच्यात घालू आपण भाकरामध्ये आता याच्यात आहे ना दोन चमचे आपण दूध घालणार आहे आता हे दूध का घातलं हे भाकर असा थोडा वाल्ला होतो आणि मग आपल्याला करंज्या चांगला भरता येतो असा करंज्यामध्ये आणि दूध नाही ना घातलं मग असा करंज्या खातानी भागरा भागरा होतो आणि भाकर खाली गळवतो त्यामुळं थोडं दूध टाकलं ना मग वल्ला वल्ला भाकर छान करंज्या बनवतात म्हणून तुम्हाला जेवढ्या करंज्या बनवायच्या ना तेवढा असा डब्यातून थोडा भाकर काढून घ्यायचा दूध टाकायचं बनवायच्या सगळ्या भाकरामध्ये दूध टाकून लय करंज्या बनवू नका दुधामुळे आहे ना करंज्या खराब होत्या जास्त दिवस टिकत नाहीत आणि जेवढ्या तुम्हाला बनवायच्या ना तेवढ्याच दूध टाकायचं पाहता आपला भाकर थोडा थोडा वलसर झालाय आता याला ना बाजूला ठेवू आपण आता दोन तास झालेत आपण डब्यात झाकण काढू पाहता हे पीठ बी आपलं दोन तासात चांगलं मुरलंय आणि मऊसूत झालंय आता या पिठाला पळपटाव काढू आणि याला परत मऊसूत करून घेऊ बाळांनो कधी पण लक्षात ठेवा करंज्या बनवायच्या ना आधी दोन तास पीठ मळून ब्यास गोळा करून ठेवायचं आता आपण करंज्या बनवायला सुरुवात करू आता हे छोटे छोटे असे पुरीच्या मापचे उंडे करायचे आणि उंडा आहे ना चांगला असा दोन्ही हातावर मळून असा चोळून करायचा आणि गुंड्याला आहे ना अशा चिरा नाही पाडल्या पाहिजेत असा चांगला मळून करायचा आता हे असे सगळे उंडे करून घेते आता हे बी उंडा तयार आहे आता सगळे उंडे मेटाब्यात भरले त्याला झाकण लावू पण कडक नाही व्हायचे आता मी एक उंडा घेतलाय आपण याची पुरी लाटू करंजीची पुरी आहे ना अशी चौकून पातळ लाटायची आणि जाड लाटली ना मग सगळे भाकरीवाणी खायला लागत्या करंज्या
लय पातळ पण लय लाटायची नाही तर कडक होते नाही तर मग बाकर भरताना ना करांच्या फुटात यात का एवढी लाटायची हा का आता ना एवढ्या जाडीची पुरी लाटायची अशी आता आपण याच्यात बाकर भरू आणि दीड चमचा साधारण दीड चमचा टाकायचा हा का एवढी भरायची याच्या कडा आहेत ना आपण जुळून घेऊ आणि याच्यात ना अशा घट्ट दोन्ही कडा अशा जुळून घ्यायच्या मग उनगाडल्या नाही पाहिजे तळताना पाय का मी कशा जुळवल्यात अशा जुळवायच्या आणि घट्ट दाबून घ्यायच्या पा अशा कडा चौकून दाबून घ्यायच्या पाहिलं ना आता ही अशाच करांच्या बनवून घ्यायच्या आता याच्या कडा आहेत ना अशा दाबून जुळून घ्यायच्या काय लोक काय करते त्याला दूध लावत येत आणि चिटकी देत मी अशाच चिटकी ते आता मी ना एक कडा कापायला फिरकीचा चमचा घेतलाय आणि लय जुना चमचा आहे माझा मी यांनी कायम करंजा करीत आहे खूप भारी करंजा येतात आता ही करंजी दुमाडली ना आता बरोबर फिरकीच्या चमच्यानी अशी फिरवून कड कापून घ्यायची याची आता आपण कापलंय नाही कडानी तर आता हे असं पीठ आहे ना हे असं काढून घ्यायचं पहा आता आपली करंजी किती भारी तयार झाली आणि साईडने काटे पण किती भारी आले त्याला आणि बाकूर बी किती भरलाय त्याच्यात गच्च भरलाय बाकूर बी आता आपण आहे ना अशाच करंजा बनवून घेऊ पहा आता या करंजा आहेत ना सगळ्या अशा बनवून घ्यायच्या तुम्ही परातीत ठेवा सुपात ठेवा अशा सारख्या आणि मग तळायच्या चला आता राहिल्या करंजा सगळ्या बनवून घेते मी पा आपल्या 10-15 करंजा बनवून झाल्यात सगळ्या बनवून ताटात काढल्यात आता करंजा तळायला मी तूप गरम करायला ठेवलंय करंजा तळायला लई कडक तूप गरम नाही करायचं मध्यम करायचं आता हे तुपात पिठाची गिटुळी सोडू या गिटुळी भोवताना किती हळूहळू तुपाचे बुरबुडे येतात असंच तूप गरम पाहिजेत आता आपण आहे ना करंजा तळून घेऊ तुपात मावते ना तेवढ्याच करंजा सोडायच्या लय अशी गर्दी नाही करायची आता पा आपल्या करंजा किती हळूहळू तळून राहिल्यात अशा हळूहळू तळल्या ना चांगल्या तळल्या जात्यात अशा खुसखुशीत होत्यात ना पलटी करून घेऊ आणि लय कडक तूप गरम केलं ना मग अशा करंजा सोडे ना आपण लगेच अशा करापल्या जात्यात वरून दिसतं तळल्यावाणी तुम्हाला पण त्यात ना कच्च्याच राहतात येलाय ना अशा मध्यम तुपावर सावका तळून घ्यायचा असं आता येलाय ना आपण हलकशा लाल रंगावर तळून घेऊ ह्या पा आपल्या करंजा आता लाल रंगावर तळून झाल्यात आता याला ना काढून घेऊ आपण आता याला आहे ना व्यवस्थित तूप नितळून काढून घेऊ आणि आता आहे ना आपल्या करंजाच तूप आहे ना नितळलंय आणि खूप भारी तळल्यात करंजा आता याला ताटलीत आपण काढून घेऊ आता करंजा बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल किती खुसखुशीत बनल्यात करंजा आणि आता या थंड झाल्या ना तुम्हाला एक करंजी मी तोडून दाखवणार आहे किती खुसखुशीत झाल्यात आता अशाच आपण सगळ्या करंजा तळून घेऊ ह्या बी तळून झाल्यात आता यांना काढून घेऊ आता ह्या बी करंजा एकदम भारी तळल्यात आता ह्या पण काढून घेऊ बाळांनो आपल्या करंजा तळून झाल्यात किती मस्त बनल्यात पहा ना तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची पावडर घ्यायची असते तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मसाला आहे ना तुम्हाला माझ्या खर्चाने घरपोच मी देणार आहे आणि आतापर्यंत आहे ना खूप बाळांनी घेतलाय त्यांना आहे ना खूप आवडलाय आणि तुम्ही बी घ्या तुम्हाला पण खूप आवडेल
तुम्हाला माझी ना मसाला मिरची कशी वाटली मला नक्की नक्की सांगा बरं का. ह्या मसाल्यावर नंबर दिलाय ना याच्यात या नंबरवर बरेच मोठाले बाळ लहान लहान मुलं माझ्या संग बोलायला मला बरेच फोन करीत आहेत. बाळांनो हा नंबर आहे ना फक्त मसाले घेण्यासाठी, हा नंबर काय माझा नाहीये. एक दिवस आहे ना मी तुमच्या संग बोलायसाठी ऑनलाईन वर येणार आहे, मग सगळ्या संग बोलन मी. मी आहे ना छोट्या बाळांच्या संग मोठ्या मी बाळांच्या संग बोलन मग आपण मनसुक्त गप्पा मारू. मग कृपया माझ संग बोलायला ह्या नंबर वर फोन करू नका. मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते. करंज्या किती खुसखुशीत झाल्यात, बाकर सुद्धा खाली गळाला नाही. आता आहे ना या करंज्या बघून मीच केल्यात, पण बघून माझ्या तोंडाला पाणी आलंय, मला हात झालंय कधी काय. मी तुम्हाला एक करंजी खाऊन दाखवते. लय भारी झाल्यात, एकच नंबर झाल्यात, खूप छान झाल्यात करंज्या. तुम्ही पण ह्या अशाच करंज्या बनवा आणि खा आणि कशा झाल्या मला सांगायला विसरू नका बरं का. तुम्हाला माझ्या करंज्या आवडल्या असत्या ना तर लाईक करा आणि शेअर करा, चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा, खूप खूप मजा करा आणि आजीबाईच्या करंज्या बनून खा. बाळांनो तुम्हाला आहे ना मी मोठ्या मोठ्या करंज्या बनवून दाखवल्यात, कारण आमच्या खेडेगावांनी ना अशाच करंज्या बनविल्यात. कसं आहे एकच कान गपरा. आणि तुम्ही आता ना शहरांनी थोडं नाजूक बनविते, तुम्ही नाजूक बनवा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.